अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर गावातील सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्याची वारंवार विनंती करून सुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासन हे वादग्रस्त अतिक्रमण काढण्यास दिरंगाई करत आहे। त्यामुळे येथील शक्ती संघर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश चौधरी यांनी 30 डिसेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे। स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावरच मांस विक्रेते बसत असून ते उघड्यावरच मांस विक्री करतात। याबरोबरच गावातील मैत्रीची अंत्ययात्रा सुद्धा याच रस्त्यावरून जाते, तरी सुद्धा हे मांस विक्रेते त्यांचे दुकाने बंद करत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी वाद होण्याची शक्यता असल्याचे आंदोलक करते कमलेश चौधरी यांचे म्हणणे आहे। म्हणून हे अतिक्रमण तत्काळ काढण्याची मागणी आमरण उपोषण करते कमलेश चौधरी यांनी केली आहे। सार्वजनिक स्मयभूमी या वरील अतिक्रमण काढण्याबाबत आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं, तरी 28/2/2018 दुसरं निवेदन 6/3/2018 आणि तिसरं 3/10/2018 रोजी अर्ज दिला होता। आणि ग्रामसुद्धा आम्ही ग्रामसभेत ठराव घेतलेला होता। ग्रामसभेत ठराव होऊनही ग्रामपंचायतीचे कोणतेही पाऊल उचललेले नाही, तरी मी ग्रामपंचायतीला स्मशान विचार असता अतिक्रमण काढण्याबाबत आम्ही उपोषणाला बसू असंही त्यांना निवेदन दिलं होतं, तरी ग्रामपंचायतीने काही दखल घेतलेली नाही। तरी आम्ही अर्ज दिले होते। अर्ज आम्ही सर्व पोलीस निरीक्षक, फोर पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत सर्वांकडे दिलं, तरी पोलीस बंदोबस्त काही नाही इथे। आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, कोण मेंबर, ग्रामसेवकसुद्धा एक नंबर लबाड ग्रामसेवक आहे, यांनी माझ्याकडून खोटं बोलून त्यांनी सह्या घेतल्या आणि आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याकरता घाण पाणी सोडलेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये। इथे बसूनही आम्हाला सर्व त्रास होतो इथे पाण्याचा। इथं प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कोणी तपासणीसाठी आले होते? कोणीच नाही आला असं, इथे कोणाची दखल झाली नाही, कोणीच कर्मचारी कोणीच नाही आले। इथं जाण्याकरता रस्त्यामध्ये दुकान बसले आहेत, रस्त्यामध्ये बरेच गाड्या लागतात। समोर तिथे मांस विक्रीचं दुकान आहे, एखादी गावात मैत झाली तरी ते मांसाहार दुकान असतात ते बंद करत नाहीत आणि हिंदू धर्माच्या आणि भावना दुखावतात। आणि तिथे बाजूलाच दारूची दुकान सुद्धा आहेत, सट्टा पत्ता सर्व तिथे 2 नंबर चालू आहे, तरी ग्रामपंचायत प्रशासन काही त्यावर लक्ष देत नाही। तुमची मागणी आहे की स्मशानभूमीत अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावं।
जर लवकर लवकर म्हणजे मी 2017 पासून त्या कामाकरता लढा देत आहे, तरीबी या ग्रामपंचायतीत काही दखल घेत नाहीये, तरी त्वरित त्या ग्रामपंचायतीत आमच्या अर्जावर विचार करून त्वरित काम सुरुवात करावी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.